महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती मनसेचे नेते डॉक्टर प्रदीपजी पवार, सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम साहेब, जिल्हाध्यक्ष अंकुशभाऊ पवार, शहराध्यक्ष दिलीपजी दातीर, उपजिल्हाध्यक्ष रमेश खांडवाहले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुनीलराव गायधनी यांनी नाशिक तालुका सरचिटणीसपदी केशवराव धात्रक यांची नियुक्ती केली. तसेच तालुका उपाध्यक्षपदी नितीनजी काळे व रमेशजी धात्रक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पळसे गट अध्यक्ष म्हणून ईश्वर गायखे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात अनेक फेरबदल करण्यात येणार असून नवीन तरुण चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. तालुका पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात फेरबदल करून येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर ज्यांचं चांगलं काम आहे अशा तरुणांना उमेदवारीची संधी दिली जाणार आहे. राज ठाकरे साहेब यांना अभिप्रेत अशी संघटना उभी करून ग्रामीण भागात जनसामान्य जनतेला तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी करतील अशी माहिती सुनील गायधनी यांनी दिली. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.